पुढे वळूयात. पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे प्रमुख मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये बारसूचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाच्या कामकाजावरती देखरेख ठेवण्यासाठी आता समिती स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे कोकणामधील रिफायनरीचं कामकाज वेगानं पुढे जाणार अशी आशा व्यक्त केली जाते. दरम्यान या घडामोडींनंतर कोकणामधील रिफायनरी समर्थकांनी स्वागत करत रिफायनरीचं कामकाज आणखीन जोरात पुढे जाईल असा आशावाद व्यक्त करत समाधान व्यक्त केलंय. याबाबत रिफायनरी समर्थकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी, पाहुयात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजपुत्र यांच्यासोबत सोमवारी चर्चा झालेली आहे. त्यामुळे बारसू या ठिकाणी होणाऱ्या रिफायनरी संदर्भात आता एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत काही रिफायनरी समर्थक आहेत. पुन्हा एकदा रिफायनरीच्या समर्थनात एक चांगला निर्णय आलेला आहे, काय सांगा? नमस्कार, मी राजा काजवे, रिफायनरी समर्थक. गेले अनेक वर्ष या प्रकल्पाचा मी समर्थन करत आहे. या राजापूर तालुक्यात असे अनेक प्रकल्प आले, त्यापैकी एक जैतापूर अनुर्जा प्रकल्प असेल, त्याच्यानंतर मग नाणारला घोषित केलेला रिफायनरी प्रकल्प, त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांचा विरोध झाला, त्याच्यानंतर मग हा प्रकल्प राजापूर तालुक्यात होण्यासाठी एक समिती स्थापन झाली. त्या समितीच्या माध्यमातून बारसू या ठिकाणी हा प्रकल्प व्हावा, या राजापूर तालुक्यातील असंख्य व्यापारी एक सुशिक्षित वर्ग असेल या लोकांनी या प्रकल्पाची मागणी केली, आणि ही मागणी वरच्या लेवलला चांगल्या पद्धतीने मंत्र्यांनी म्हणा किंवा हा प्रकल्प राजापूर तालुक्यात का व्हावा, तर राजापूर तालुक्यातील बेरोजगारी आणि आरोग्याचा विषय या प्रकल्पातून अनेक गोष्टी या ठिकाणी मार्गी लागणार आहेत. खरोखरच अभिनंदन करावं लागेल भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी आणि जो करार ह्या ठिकाणी झालेला आहे त्याचा मी समर्थन करतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंतसाहेबांचं पण अभिनंदन करावं लागेल की जेव्हा बारसूची ह्या ठिकाणी लोकांनी समर्थन केल्यानंतर अनेक वेळा उद्योगमंत्र्यांनी पण समर्थन दर्शवलं, जर लोकांना प्रकल्प हवा असेल तर हा प्रकल्प आम्ही बारसूमध्येच करणार अशी लोकांची धारणा या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा ह्या प्रकल्पाचा आम्ही जर हा प्रकल्प ह्या ठिकाणी होणार असेल तर बहुसंख्य लोकांनी ह्या ठिकाणी ह्या प्रकल्पाचं समर्थन करावं असे या ठिकाणी मी माझे विचार मांडतो. 4 लाख कोटीच्या प्रकल्पाची देखरेखीसाठी आता समिती नेमण्यात आलेली आहे. रिफायनरीवर यापूर्वी विरोध झाला होता, तसं समर्थन पण आहे. नाणारला विरोध झाला, त्याच्यानंतर बारसूर प्रस्तावित केली होती. पुन्हा एकदा दोन देशांचे मुख्य लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे, काय समाधान व्यक्त करत आहे? याच्यामध्ये काल G20 जे नेते आले होते त्याच्यामध्ये रिफायनरीच्या दृष्टीने जर विचार केला तर सौदीचे राजे सलमान यांच्याबरोबर ती आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जो रिफायनरीच्या संदर्भात करार केलेला आहे हा अत्यंत पॉझिटिव्ह विचारसरणीचा, देशाच्या भल्याचा आणि एकंदरीतच इथल्या आर्थिक सुबत्तेला, राज्याच्या देशाच्या आर्थिक सुबत्तेला महत्त्वाकांक्षा वाढवणारा असा हा प्रकल्प आहे. आणि तो होणं आणि लवकरात लवकर होणं ही अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो आहे की राज्य शासन आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर पावलं उठवून समर्थक जसे या प्रकल्पाच्या बाजूने आहेत तसंच विरोधकांचं देखील मतपरिवर्तन करावं, तांत्रिक बाजू त्यांना समजवून द्याव्यात आणि त्या दृष्टीने हा प्रकल्प लवकरात लवकर कशा पद्धतीनं कार्यान्वित होईल हा देशाच्या भल्याचा विचार करून दोन्ही शासनाने, राज्य शासन आणि केंद्र शासनाने हा प्रकल्प मार्गी लागावा असं मी या संपूर्ण तालुक्याच्या वतीने निवेदन करतो आहे. धन्यवाद. नक्कीच, आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बारसू रिफायनरीला चांगलं समर्थनसुद्धा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये रिफायनरी संदर्भात जो विरोध आहे तो कमी होतो ते वाढतो आहे, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष. न्यूज टेक महाराष्ट्रासाठी राहुल वर्दे, रत्नागिरी.